असते तो कोणता लकी खिलाडू असेल त्याला हे बक्षीस जाणार आहे. म्हणजे माझ्या मते या स्पर्धेमध्ये थर्ड क्रमांकाचं जर बक्षीस असतं तर तो हा असता. तर हे सिरीज कोण असेल, कोण असेल? हितेश खतरो के खिलाडी शुभम जाधव या. मित्रांनो याच्यासाठी जोरदार टॅलेंट गजर होऊन जाऊ द्या. आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव, आपल्या कोकणाचं नाव ज्या खिलाडूने मोठं केलं आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन आपल्या महाराष्ट्राचा डंका वाजवला, कोकणाचा डंका वाजवला, असा खिलाडू मध्ये टेनिस क्रिकेट मधला दक्षिण रायगडचा आवलिया इकडे या. दोन शब्द बोलावे लागतील. शुभम मी पुढचं बक्षीस देणार नाही, मी आधीच सांगतोय मी दुसरं पुढचं बक्षीस देणार नाही. आपण या शुभम जाधव, आपको कोण नाही पहचानता खरोखर. तुमच्या फॅन फॉलोइंगचा जर विचार केलं मागील जर शम्स चॅम्पियन ट्रॉफीमध्ये करण अंबालाचं विकेट घेण्यानंतर तुमची जी फॅन फॉलोइंग वाढली आणि तुमच्यावरती जो विश्वास आता परत दाखवण्याचा प्रयत्न करतायत जे तुमचे चाहते, त्याबद्दल मी पहिला प्रश्न हा विचारतोय, काय सांगाल? चाहते आहे म्हणून तर मी आज क्रिकेट खेळतोय आणि पहिली गोष्ट म्हणजे माझी टीम माझ्या भरोसा करते ना, त्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकलोय. शुभम जाधव नक्कीच तुमची फॅन फॉलोइंग जास्त आहे परंतु मॅन ऑफ द सिरीज मिळालेली आहे या स्पर्धेमध्ये, तुमचा प्रवास कसा राहिला, सिरीज मिळालेली आहे, काय म्हणाल? पहिले स्टार्टिंगला माझी बॅटिंग होत नव्हती, थोडे 19-20 होत होता, ठीक आहे चालतंय. माझ्या मागे मला बॅकअप करणारे बरेच जण आहेत, त्यांच्यामुळे मी आज फुल म्हणजे सगळा चांगला करून मी आजपर्यंत इतर सिरीज घेतली शकलो. मौलाना मुनव्वर साहेबने इकडे एंट्री केली आणि त्याबद्दल त्याचबरोबर तुम्ही जे खेळ सादर केला अख्ख्या टीमने पूर्ण चांगलं क्रिकेट सादर केला, मग तो आदेश होणार असेल, सुनील सर असतील, आपला आदिल गजगे असेल, इथे असेल, संपूर्ण पूर्ण टीमच्या बद्दल काय म्हणाल? टीम बद्दल काय म्हणाल, ते आहेत म्हणून तुम्ही आहे खूप. आणि तुम्हाला शुभेच्छा असतील पुढच्या वाटचालीसाठी. आता आपण वळणार आहोत या स्पर्धेमध्ये द्वितीय